नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी क्रांतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावसाळी तूर लागवड कशी करावी. प्रस्तावना: खरीप हंगामामध्ये तूर हे अतिशय महत्वाचे पीक आहे. या पिकाला 21 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान चांगले मानवते. महाराष्ट्रामध्ये 10 लाख हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर तूर हे पीक घेतले जाते. जमीन: मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम मिश्रा होणारी जमीन तुरीसाठी फार चांगली. सोपळ पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार भुसभुशीत पोयटाच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. पूर्व मशागत: रब्बी हंगामाचे पीक घेतल्यानंतर चांगली खोल नांगरट करावी आणि उन्हाळ्यात जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीतील किडी अंडी व कोप इत्यादी नष्ट होतात. जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते, अन्नद्रव्य मुक्त होतात आणि जमिनीचा पोत सुधारतो. योग्य वाणांची निवड: तक्ता 1, मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण. वाणाचे नाव BDN2. दाण्याचा रंग पांढरा. 155 ते 165 दिवसात काढणीसाठी तयार. डाळीसाठी चांगला. वाणाचे नाव BDN 708. अमूल. दाण्याचा रंग लाल. कमी वार्षिक पर्जन्यमान 550 ते 6500 मिमी. ठिकाणी शिफारस करण्यात आली. मर व वांस रोगास प्रतिकारक. वाणाचे नाव BSMR 736. दाण्याचा रंग लाल. मर व वांज रोगास प्रतिकारक. वाणाचे नाव BSMR 853 वैशाली. दाण्याचा रंग पांढरा. 175 ते 180 दिवसात परिपक्व फुले कळी अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता. तक्ता क्रमांक 2, महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेले प्रचलित वाण. ICPL 87119 अशा. दाण्याचा रंग लाल. मर व वांज रोगास प्रतिकारक. कालावधी 185 ते 190 दिवस. उत्पादन 15 ते 16 क्विन हे. AKT 8811. दाण्याचा रंग लाल. कालावधी 155 ते 165 दिवस. उत्पादन 15 ते 16 क्विन हे. ICPL 87 हवा वाण. कालावधी 120 ते 125 दिवस. बागायती क्षेत्रावर दुबार लागवड व खोडण्यासाठी उपयुक्त. उत्पादन 12 ते 15. विपुला. कालावधी 145 ते 160 दिवस. मर व वांज रोगास प्रतिकारक्षम. उत्पादन 24 ते 26 क्विन हे. राजेश्वरी. दाण्याचा रंग तांबडा. कालावधी 130 ते 140 दिवस. सलग पेरणी व आंतरपीक पद्धती चांगले उत्पादन. उत्पादन 28 ते 30 क्विन हे. पिखेवी. तारा. कालावधी 170 ते 180 दिवस. दाण्याचा रंग तांबडा. कालावधी 170 ते 180 दिवस. उत्पादन 19 ते 20 क्विन हे. पेरणीची वेळ: जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. त्यासाठी 10 जुलैपूर्वी पेरणी करावी. पेरणीची पद्धत: तूर हे पीक बहुतांशी म्हणून घेतले जाते. तूर अधिक बाजरी 1:2, तूर अधिक सूर्यफूल 1:2, तूर अधिक सोयाबीन 1:3 किंवा 1:4, तूर अधिक ज्वारी 1:2 किंवा 1:4, तूर अधिक कापूस, तूर अधिक भुईमूग, तूर अधिक मूग, तूर अधिक उडीद 1:3 अशा प्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. तुरीचे सलग पीक सुद्धा चांगले उत्पादन देते. पेरणीचे अंतर: सलग पीक घ्यावायचे असल्यास ICPL 87 या वाणाकरिता 45x10 सेमी अंतर ठेवावे. AKT 8811 करिता 45x20 सेमी अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता 60x20 सेमी अंतर ठेवावे. बियाणे प्रमाण: ICPL 87 पेरणीसाठी हेक्टरी 20 ते 25 किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या विपुला व AKT 8811 या वाणासाठी हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरते. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावायच्या वाणासाठी हेक्टरी 10 ते 20 किलो बियाणे पुरते. बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेंडेझिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा व 25 ग्रॅम रायझोजियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे. अंतरपिके: तूर हे पीक सूर्यफूल, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कपाशी या सरळ पिकांमध्ये अंतरपीक म्हणून घेतले जाते. अंतरपिकासाठी निवडायच्या तुरीच्या जाती व मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्या काळात 3 ते 4 ओळी सोयाबीन आणि 1 ओळ तूर अशा पद्धतीने दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येते. खत व्यवस्थापन:
सलग तुरीसाठी हेक्टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फोरक पेरणीचे वेळीस द्यावी. सारखे मिश्र पीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खत मात्र द्यावी. उदाहरणार्थ सोयाबीन करता 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फोरक अशी मात्र द्यावी. आंतरमशागत पिकात 15 ते 20 दिवसानंतर कोळपणी करावी. पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30 ते 45 दिवस शेत तणविरहित ठेवावे. पाणी व्यवस्थापन. तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामामधील पीक असल्यामुळे ते पावसाभर वाढते. तथापि पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण वाढल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये 30 ते 35 दिवस, फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये 60 ते 70 दिवस आणि शेवा भरायच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावी. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. पीक संरक्षण. तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये घाटेअळी, पिसारी पतंग, काळी माशी या किडीमुळे 30 ते 40% नुकसान होते. ट्रायकोडर्मा, क्रायसोपा, HNVPV अशा जैविक कीड नियंत्रणाचा वापर करावा. काढणी. तुरीच्या शेंगा वाळल्यावर पीक कापून घ्यावी व खळ्यावर काठीच्या सहाय्याने किंवा पेढ्या झोडपून शेंगा आणि धान्य अलग करावे. साठवून. साठवणीपूर्वी तूर धान्य 4 ते 5 दिवस चांगले उन्हात वाळवून त्या पोत्यात किंवा कोठीत साठवावी. साठवण कोठत व उंचर जागेत करू नये. शक्य असल्यास कडुलिंबाचा पाला 5% धान्यात मिसळून धान्य साठवावी. त्यामुळे धान्य साठवणीतील किडीपासून सुरक्षित राहते. उत्पादन. अशा प्रकारे तुरीची लागवड केल्यास सरासरी 15 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. मित्रांनो, तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर आमच्या कृषी क्रांती वेबसाईटला अवश्य भेट द्या व आमचे कृषी क्रांतीचे ॲप डाउनलोड करा.